भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतली असून राज्यमंत्री आणि निवडणूक प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला. खारघरच्या सेक्टर 12 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रचाराचा नारळ फोडल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झालाय. राज्यमंत्री श्री चव्हाण यांनी यावेळी पत्रकारांशी संवादही साधला. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील भाजप आरपीआय युतीच्या सर्व जनसंपर्क कार्यालयांना भेटी दिल्या आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 26 उमेदवारांची पहिली यादी सर्वात प्रथम जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडलाय. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहराध्यक्ष रविशेठ पाटील, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, सरचिटणीस बीना गोगरी, वनिता पाटील, नेत्रा पाटील, किरण पाटील, दीपक शिंदे, निलेश पाविसकर, अमर उपाध्याय, बिमान बोस, अनिता भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सेक्टर 12 मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशात जसे भाजपला यश मिळालंय त्याच पद्धतीने पनवेल महापालिकेत येथील नागरिकांसाठी भाजपला यश मिळावे असे साकडे खारघरच्या राजाला केलाय. महापालिका निवडणुकीसाठी दुसरी यादी लवकरच जाहीर होईल असे राज्यमंत्री यावेळी म्हणाले. भाजप नेहमीच सकारात्मक भूमिकेत असल्यामुळे युतीबाबतही सकारात्मक आहोत असे त्यांनी यावेळी जाहीर केले. मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा इथे पनवेलमध्ये ज्या पद्धतीने काम आहे, येणाऱ्या काळामध्ये या पनवेल महानगरपालिका जी आहे ती पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक पनवेल महानगरपालिकेची पाली महानगरपालिकेसाठी होणारी ही पहिली निवडणूक आहे आणि इथला असलेला सिडकोचा असलेला जो गेल्या अनेक वर्षाचा नागरी सुविधांचा असलेला अभाव याच्या विरोधात असलेली ही निवडणूक आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना महानगरपालिका हवी आहे आणि त्यामुळे या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये नागरी सुविधा कशा प्रकारे प्राप्त होतील यासाठी असणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये पक्ष आणि या सगळ्या गोष्टी सोडून जातात. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार काम करत आहे, राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे एक विचाराचं सरकार जर प्रत्येक ठिकाणी असेल तर चांगलं काम उभं राहू शकतं, चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक संपूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती आणि विश्वासाच्या मुद्द्यावरती होणार आहे यात काही शंका नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही यावेळी पत्रकारांशी बोलताना युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीनं एकंदरीत 26 उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत आणि मला वाटत नाही की अन्य कुठल्याही पक्षानं नावं घोषित केलेली आहेत. सर्वसाधारणपणानं शनिवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बरेचसे पक्ष लोकांचा प्रतीक्षा करत असतात. पण पहिली यादी भाजपनं प्रसिद्ध केली आणि येत्या 2 दिवसात आम्ही उर्वरित उमेदवारांची नावं देखील घोषित. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कामोठ्यातील प्रभाग क्रमांक 12 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली आहे. त्यावेळी भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, रामदास शेवाळे, तानाजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवीन पनवेल येथे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या प्रभाग 16 मधील तसेच माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, सुशीला घरत यांच्या प्रभाग 17 जनसंपर्क कार्यालयांना त्यांनी भेट दिली. कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नामदार श्री चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.